नमस्कार मित्रांनो मी गजानन शिंदे तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तुमच्या फोनमधील एखादे तुमचे ॲप जर अनइन्स्टॉल झाले तर ते परत कसे मिळवायचे हे समजण्यासाठी तुम्हाला हा सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण फोनमध्ये एखादे आपले जे ॲप आहे ते जर अनइन्स्टॉल झाले तर ते कसे वापस घ्यायचं तर आता हे आरोग्य सेत ॲप आहे हे आता मी तुम्हाला अनइन्स्टॉल करून दाखवतो हे चुकून आपलं समजायचं अनइन्स्टॉल झालेलं आहे असं बऱ्याच वेळा होतं घरी कोणी फोन वापरला तर ते एखादं ॲप अनइन्स्टॉल होऊन जाते ॲटोमॅटिक कुणाकडून चुकून होऊन जाते पहा आरोग्य सेतू ॲप हे आता अनइन्स्टॉल झालेले आहे आता हे असे जर एखाद्याकडून चुकून झाले तर ते आपल्याला वापस कसं मिळवायचं आहे तर त्याची प्रोसेस मित्रांनो पुढे आपण आपल्या प्लेस्टोरवर यायचे आहे प्लेस्टोरवर आल्यावर आपला जो मेल आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे मेलवर क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली ॲप आहे एक ऑप्शन आहे आपल्याला मॅनेज ॲप्स अँड डिवाईस याच्यावर क्लिक करावे पुढे मॅनेज हे नावाचं आणखीन एक समोर एक दिसतं आहे त्याला क्लिक करून घ्या मॅनेजवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इन्स्टॉल्ड जे दिसतं इंस्टॉल त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे आणि खालच्या बाजूला नॉट इन्स्टॉल्ड याच्यावर क्लिक करायचे आहे आता बघा मित्रांनो या ठिकाणी आरोग्य सेतू ॲप आपल्याला दिसत आहे त्याच्यावर राईट right करून घ्यायचे आहे आणि वरच्या बाणून वरच्या बाणाला क्लिक करून त्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे आता हे या ठिकाणी आपण नजर चुकीने डिलीट झालेले ॲप आप आपण इन्स्टॉल करत आहोत पहा मित्रांनो आता हे ॲप इन्स्टॉल झालेले आहे परत ते या ठिकाणी येत आहे पाहून घ्या हे पहा आरोग्य सेतू ॲप परत आलेलं आहे जर तुमचं कधी चुकून या प्रकारे जर ॲप डिलीट झाले तर या पद्धतीने तुम्ही तुमचं ॲप परत मिळू शकता व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा थँक्यू